गांधी रिसर्च फाउंडेशन के द्वारा आयोजित किए गए राष्ट्रीय अभिनय प्रतियोगिता में मैं स्वरांजलि पंडुरंग जाधव गांव मोरवे तालुका भंडारा जिला सातारा राज्य महाराष्ट्र पाठशाला का नाम माध्यमिक विद्यालय मोरवे गांधी जी के विषय में एक पत्री नाटक सादर करने जा रही हूँ। मी महात्मा गांधी बोलतोय। मित्रांनो नमस्कार करू, जय हिंद म्हणू, जय महाराष्ट्र म्हणू, सलाम करू की आणखी काय करू, काही सुचत नाहीये। शिवाय तुमची आणि माझी ओळख गर्द होती तशीच पुढे राहील असंही नाही आणि ती राहिली पाहिजे असंही नाही, कारण मी त्यासाठी कामही केलं नाही, मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे। मित्रांनो भारत खूप खूप बदललाय आचारानं विचारानं कर्तृत्वानं आणि एकमेकांच्या विद्वत्तेनं, आणि बरं झालं तुमच्या या बदलात मी सापडलो नाही, कारण माझ्यासारख्या हलव्या माणसाला हा आणि असा बदल कदाचित जमलाही नसता। आजचे हे राजकारण पाहून मला नवलच वाटते। आपण एवढं मोठं शिक्षण घेतलं, बॅरिस्टर झालो, तरीही आपल्याला राजकारण करता आलं नाही याची खंत आजचे हे राजकारण पाहून वाटते मला। वर वर जाताना आड येईल त्याला तुडवून खुर्ची सांभाळणं तसं सोपं मुळीच नाही। राजकारणात किती कौशल्य आणि कसब लागते हे आज मला कळून चुकलं। सारं बदललंय। शहरातून कचेऱ्यातून होणारी स्वच्छता पाहून माझे तेव्हाच्या स्वच्छतेचे विचार अगदी भूतच होते असं वाटते। तंबाखू आणि आता काय म्हणे तो नवीनच गुटखा आलाय, त्यामुळे तर कचऱ्याचे ढीगचे ढीग साचतायत आणि इमारतीचे कोपरे रंगलेले दिसतात। कहर म्हणावा की जीवनशैलीचा एक भागच कळेना। आज प्रत्येक कार्यालयातनं माझी तस्बीर आहे, जणू ती तिथल्या कारभारीची साक्षीदारच असते। राज रोज होणारा भ्रष्टाचार माझ्या असत्य सदाचार या विचाराला छेद देणारा आहे आणि या भ्रष्टाचाराला शिष्टाचार म्हणून स्वीकारलेल्या लोकांना पाहून मला माझ्या त्या विचारांवर विचार करावा असं वाटतं। अहिंसा हे सत्य स्वीकारून मी का माझ्या जीवाची घालमेल केली असं वाटतंय आता मला, कारण पशूंना तर लोक तेव्हाही कापत होती आणि आताही कापतात, पण नातीपोती विसरून धर्म जातीत गुरफटून जाऊन माणसंच कापू लागलीयेत हे पाहून मला माझाच देश आहे की नाही यावर शंका वाटते। स्वतंत्र पूर्व काळातील काही घटना आठवल्या तर खूप वेदना होतात। स्वातंत्र्याचा हा यज्ञकुंड पेटला त्याचं फलित काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाजासाठी व एकूणच देशासाठी केलेले कष्ट असो वा या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशाने घालवलेले अनेक हिरे असो, त्यांचं स्वातंत्र्यानंतरच हे स्वप्न विरल्यासारखं वाटतंय। पण आता आम्ही कोणी काही करू शकत नाही। माणसं माणसातील क्रूरता आणि रक्तपात पाहून असह्य वेदना होतात मला। 2 ऑक्टोबर शिवाय कोणी मला स्मरण करत असेल असं मला वाटत नाही आणि नाही केलं तरी चालेल, पण अनेक लोक मला अनेक अर्थाने दुष्ण देतात। एकतर ते अज्ञानी असतील किंवा ते अपुऱ्या ज्ञानावर बोलतील, पण मी माझे आचरण सदैव राष्ट्रहिताचे व प्रांजलचे ठेवले। देशाने माझ्या विचारांचा स्वीकार करावा व मलाच माझ्या देशातून परके करावे हे जरा विचित्र वाटतंय मला। मला आज येशूची खूप आठवण येते। हे ईश्वरा माफ कर रे या लोकांना, हे काय करतायत ते त्यांनाच कळत नाही। असो, बदल हा सृष्टीचा नियमच आहे, बदल घडेल, त्यातूनही चांगल्या प्रवृत्ती निपजतील मला विश्वास आहे। या इथल्या संस्कृतीवर व इथल्या मातीवर माझा अपार विश्वास आहे। बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, पण नाही आताच मोकळं होणार नाही मी। अपेक्षेनं वाट बघणं हे माझं कर्तव्य समजतो मी। बरे, थांबतो मी आता, आणि हो काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा।